आमच्या उस्मानाबाद जिल्हा आणि त्यातली त्यात कळंब तालुका या दोन्हीची ओळख काय आहे हे जर बघितलं तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा नीती आयोगानं मागास जिल्हा म्हणून आम्हाला जाहीर केलेलं आहे. जे रुग्ण आमच्याकडं व्यसन सोडवायला म्हणून येतात हे बरेच सगळे जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबातले आहेत किंवा स्वतः शेतकरी आहेत आणि मग ही नापिकी दुष्काळ ह्या सगळ्याला वैतागून ते व्यसनाच्या विळख्यात अडकतात आणि त्याचं रूपांतर शेवटी मग आत्महत्येमध्ये होतं. मग या प्रॉब्लेमच्या मुळाशीच जर आपल्याला घाव घालायचा असेल तर जो दुष्काळ हे मुख्य कारण आहे ह्या व्यसनाच्या पाठीमागे आत्महत्येच्या पाठीमागे त्याच्यावरच आपण काम केलं पाहिजे आणि हे परिवर्तन घडवून आणण्याची संधी या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला दिसली. आपले पेशंट जे इथं आपण ऍडमिट केलेले आहेत त्यांना देखील घेऊन जर आपण हे काम केलं तर आणखी ह्याच्यामध्ये श्रमदानामध्ये भर पडेल आणि त्या गावाचा विकास होण्यास मदत होईल. मग या पेशंटला पण कुठंतरी श्रमदानाचं महत्त्व कळावं ह्याच्यासाठी आम्ही पेशंटला घेऊन हे सगळे खोऱ्या टिकाव पाट्या घेऊन आम्ही गावामध्ये जाऊन हे काम गावागावामध्ये चालू ठेवलेलं आहे. पावसाळा चांगला झाला किंवा पाणी उपलब्ध झालं कंपन्या येतील शेती पण सुधरल कर्जाचा विषय येणार नाही पुन्हा आम्हाला पण ड्रिंक करायचं किंवा टेन्शन घ्यायचा विचार येणार नाही मनात. मला तर असं वाटतंय की स्पर्धा असो का नसो जर वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जसं आमची शेतीची मशागतीची कामं आहेत नांगरणी डोंगरणी तसं हे जलसंधारणाचं मुख्य काम दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रत्येक गावागावात झालंच पाहिजे आणि तीच चळवळ आम्ही आता इथून पुढे सुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.